Hello everyone, Kannada International School Vashim welcomes you all. Subscribe our channel right now and press the bell icon for more videos. नमस्कार विद्यार्थ्यांनो, विद्यार्थ्यांनो आज आपण वर्ग दुसरीचा मराठी विषयाचा तिसरा पाठ अकार चार अक्षरी शब्द शिकणार आहोत. पाठ तीसरा अकार चार अक्षरी शब्द हे आज आपण बघणार आहोत. तर यापूर्वी आपण पहिला आणि दुसरा पाठ अकार दोन अक्षरी शब्द आणि तीन अक्षरी शब्द यामध्ये अकार याचा उच्चार व्यंजनामध्ये कसा येतो हे शिकलोत. तर आज पुन्हा आपण बघूया. बघा अर्धा अ अधिक अ बरोबर अ अजगर अजगर. बघा प्रत्येक व्यंजनामध्ये अकारचा उच्चार येत आहे. दुसरं चित्र बघूया आपण करवत. बघा अर्धा क अधिक अ बरोबर क बरोबर क करवत करवत. तर यावर आधारित आपल्याला इथे वाचण्यासाठी एक पाठ दिलेला आहे तो आता आपण बघणार आहोत. तर पाठ आता मी वाचणार आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. लव कर घर बघ अनय भर भर चल समर पटकन पळ कमल पट पट घर सजव अनय झट पट घर सजव समर घर झक पक कर. तर बघा आता आपण हा पाठ वाचलेला आहे. तर पाठामध्ये काही दोन अक्षरी शब्द काही तीन अक्षरी शब्द आणि चार अक्षरी शब्द अकारचे आलेले आहेत. तर ते आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम आपण दोन अक्षरी शब्द अकारचे बघणार आहोत. बघा घर बघ चल पळ कर. बघा हे होते अकारचे दोन अक्षरी शब्द. याच्या प्रत्येक उच्चारामध्ये या शब्दांच्या प्रत्येक उच्चारामध्ये अकारचा उच्चार होत आहे. आता आपण तीन अक्षरी शब्द अकारचे बघणार आहोत. अनय समर कमल सजव अनय तर हे आहेत अकारचे तीन अक्षरी शब्द. आता आपण अकारचे चार अक्षरी शब्द बघणार आहोत. पहिला आहे लवकर लवकर भर भर भरभर पटकन पटकन पट पट पटपट झट पट झटपट झक पक झक
पक। तर आपण अकारचे दोन अक्षरी, तीन अक्षरी आणि चार अक्षरी शब्द बघितले। तर या पाठामध्ये तुम्हाला चित्र दिसतंय, हे आहे घर, हे चित्र आहे घराचं आणि काही मुले इथे उभे आहेत। तर हा जो मुलगा आहे तो दुसऱ्या मुलांना म्हणत आहे, लवकर घर बघ, अनय भरभर चल। तर तो मुलगा अनयला म्हणत आहे की भरभर चल आणि घर बघ। समर पटकन पळ, आणि हा जो मुलगा आहे तो समरला म्हणत आहे की पटकन पळ म्हणजे पटकन जा। कमल पटकन घर सजव, आणि कमलला म्हटलेलं आहे त्यांनी की घर जा आणि पटकन घर सजव। अनय झटपट घर सजव, आणि अनयला सुद्धा तो म्हणत आहे की झटपट घर सजव। समर घर झकपक कर, आणि समरला त्यांनी म्हटले की समर घर झकपक, झकपक म्हणजे स्वच्छ कर। तर असा हा पाठ आता आपण बघितला। तर आता आपण जो पाठ बघितला अकारचे चार अक्षरी शब्द, या पाठात काही चार अक्षरी शब्द आहेत ते आता आपण वाचणार आहोत। तर प्रश्न आहे बघा, वाचा आणि म्हणा, रीड अँड से। पहिला शब्द आहे, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे, पहिला शब्द आहे लवकर, लवकर। दुसरा शब्द आहे भर भर, भरभर। तिसरा शब्द आहे पटकन, पटकन। चौथा शब्द आहे पट पट, पटपट। पाचवा शब्द आहे झटपट, झटपट। आणि शेवटचा शब्द आहे झक पक, झकपक। तर हे जे शब्द आता आपण वाचलेत हे सर्व शब्द अकारचे चार अक्षरी शब्द आहेत आणि यात अकारचा उच्चार होत आहे। तर हे शब्द तुम्हाला वाचायचे आणि समजून सुद्धा घ्यायचे आहेत। तर यामध्ये पुढील आता आपण शब्दार्थ बघणार आहोत। पहिला शब्द आहे भरभर। भरभरला इंग्रजीत म्हणतात फास्ट, एफ ए एस टी, फास्ट। दुसरा आहे पटपट, त्याला इंग्रजीत म्हणतात क्विकली, क्यू यू आय सी के एल वाय। तिसरा शब्द आहे घर, घराला इंग्रजीत म्हणतात हाऊस, एच ओ यू एस ई। नंतरचा शब्द आहे सजव, त्याला इंग्रजीत म्हणतात डेकोरेट, डी ई सी ओ आर ए टी ई। शेवटचा शब्द आहे झकपक, त्याला इंग्रजीत म्हणतात नीट अँड टायडी, एन ई ए टी नीट, ए एन डी अँड टी आय डी वाय टायडी। तर या पाठातील आता आपण बघणार आहोत सराव। सरावमधील प्रश्न अ आहे, खालील चित्रे पहा, शब्द वाचा आणि लिहा। तर या प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे, खालील काही चित्र दिलेले आहे ते आपल्याला पाहायची आहे, त्यांना ओळखायचं आहे आणि त्याखाली त्या चित्रांची नावे दिलेली आहे, ती आपल्याला वाचून पुन्हा दोन वेळा खाली रिकाम्या जागेत लिहायची आहेत। पहिलं चित्र आहे, बघा हे चित्र कशाचं आहे, मनगट। हे आहे मनगट, खाली तुम्हाला अक्षरात लिहून दिलेलं आहे म न गट,
दुसरं चित्र आहे खरवस, खरवस। आता खरवस म्हणजे दुधापासून बनणारा पदार्थ, त्याला म्हणतात खरवस। तिसरं चित्र आहे परकर, परकर। चौथं चित्र आहे, बघा आपण सुरुवातीला सुद्धा हे चित्र बघितलं होतं, कशाचं आहे हे चित्र? करवत, करवत, करवत। नंतरचं चित्र आहे, काय दिसतंय तुम्हाला या चित्रामध्ये? या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ग्लास आहे आणि त्यामध्ये काहीतरी तुम्हाला दिसतंय टाकलेलं, तर ते आहे सरबत, सरबत। नंतरचं चित्र आहे बघा, पडवळ, पडवळ। हा एक भाजीचा प्रकार आहे। नंतरचं आपलं चित्र आहे, सगळ्यांना माहिती आहे हे चित्र कशाचं आहे? चित्र आहे अननस, अननस, अननस। बघा आता हे चित्र तुम्हाला ओळखायला येत आहे का? हे चित्र आहे अजगर, अजगर, अजगर। नंतरचं चित्र आहे धनगर, धनगर, धनगर। तर ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळे जे चित्र आहे ते चार अक्षरी आहेत, चार अक्षरांपासून हे अकारचे शब्द तयार झालेले आहे। तर हे शब्द तुम्हाला ह्या रिकाम्या जागेत पुन्हा लिहायचे आहे चित्राच्या खाली। जसं बघा उदाहरणार्थ इथे रिकामी जागा दिलेली आहे, तर इथे मनगट आहे, तर तुम्हाला इथे मनगट लिहायचं आहे आणि या रिकाम्या जागेतसुद्धा तुम्हाला मनगट लिहायचं आहे। तसंच सर्व चित्रांच्या खाली त्याचे शब्द दिलेले आहे, ते तुम्हाला लिहायचे आहे। या पाठातील आता आपण घेणार आहोत अभ्यास। अभ्यासमधील प्रश्न आ, रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा। तर रिकाम्या जागा दिलेल्या आहे, जो आपण पाठ वाचला होता त्यातील योग्य शब्द आपल्याला इथे लिहायचा आहे। पहिली रिकामी जागा आहे, रिकामी जागा भरभर चल। तर रिकाम्या जागेचं उत्तर आहे अनय भरभर चल। रिकाम्या जागेत तुम्हाला लिहायचं आहे अनय। दुसरं बघा, दुसरी रिकामी जागा, कमल रिकामी जागा घर रिकामी जागा। तर याचं उत्तर आहे पटपट सजव। तर हे वाक्य तयार होणार कमल पटपट घर सजव। पहिल्या रिकाम्या जागेत तुम्हाला लिहायचं आहे पटपट, दुसऱ्या रिकाम्या जागेत तुम्हाला लिहायचं आहे सजव। तिसरी रिकामी जागा आहे, रिकामी जागा घर रिकामी जागा कर। तर पहिल्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे समर घर आणि दुसऱ्या रिकाम्या जागेचं उत्तर आहे झकपक कर। तर हे वाक्य तयार झालं समर घर झकपक कर। तर या पाठातील आता आपला अभ्यासमधील प्रश्न आहे ई, खालील चुकीच्या वाक्यासमोर अशी खून व बरोबर वाक्यासमोर अशी खून करा।
तर जे वाक्य चुकीचं असेल खालील त्यासमोर तुम्हाला अशी खून करायची आहे आणि जे वाक्य बरोबर असेल त्यासमोर तुम्हाला अशी खून करायची आहे। तर पहिलं वाक्य बघा, हसन पटकन चल। तर हे वाक्य बरोबर आहे का? नाही, हे वाक्य बरोबर नाही। का बरोबर नाही? कारण की हे वाक्य हसन पटकन चल हे वाक्य पाठात आलेलं नाही। दुसरं वाक्य आहे, अनय झटपट घर सजव। अनय झटपट घर सजव हे वाक्य बरोबर आहे का? तर हे वाक्य बरोबर आहे, कारण की हे वाक्य आपल्या पाठामध्ये आहे। तर आपला नंतरचा प्रश्न आहे ई, समान शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा। तर आपल्याला एका बाजूला काही शब्द दिलेले आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा ते शब्द दिलेले आहे, पण ते खालीवर आहेत, म्हणून आपल्याला ते शब्द शोधून आपल्याला त्यांच्या जोड्या लावायच्या आहे। पहिला आहे बघा, आपण पहिले शब्द वाचणार आहोत, झटपट। तर ह्या बाजूला तुम्हाला झटपट दिसतंय का? तर झटपट आहे इथे, म्हणून या शब्दाची जोडी त्याच्या समान शब्दाला आपल्याला लावायची आहे। दुसरा शब्द आहे धनगर। तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला धनगर हा शब्द शोधायचा आहे, तर हा आहे धनगर शब्द। तर धनगर या शब्दाची जोडी आपण त्याच्या समान शब्दाला लावणार आहोत। तिसरा शब्द आहे खरवस। तर या बाजूला सुद्धा तुम्हाला खरवस हा शब्द शोधायचा आहे, तर हा इथे आहे खरवस हा शब्द, म्हणून आपण या शब्दाची जोडी त्याच्या समान शब्दाला म्हणजेच खरवस या शब्दाला लावणार आहोत। चौथा शब्द आहे अननस। इकडे सुद्धा तुम्हाला अननस हा शब्द शोधायचा आहे, हा इथे आहे शब्द अननस, आणि अननसची जोडी त्याच्या समान शब्दाला लावायची आहे। शेवटचा शब्द आहे पाचवा दशरथ। या बाजूला तुम्हाला दशरथ हा शब्द शोधायचा आहे आणि तो सगळ्यांना मिळाला असेलच, दशरथ। तर दशरथ या शब्दाची जोडी आपण त्याच्या समान शब्दाला लावणार आहोत। तर आता आपण अकारचे चार अक्षरी शब्द बघणार आहोत। बघा, काही अक्षर दिलेले आहेत, त्यापासून तुम्हाला शब्द बनवायचे आहेत। ल अधिक व अधिक क अधिक र, यापासून जो शब्द तयार होतो तो आहे लवकर। नंतरचं बघा, प अधिक ट अधिक क अधिक न, यापासून जो शब्द तयार होतो तो आहे पटकन। त्यानंतरचे अक्षर बघा, भ अधिक र अधिक भ अधिक र, यापासून म्हणजे या अक्षरांना जोडून जो शब्द तयार होतो तो आहे भर 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 भर। नंतरचं बघा शब्द, सॉरी अक्षर, झ अधिक ट अधिक प अधिक ट, यापासून जो शब्द तयार होतो तो आहे झटपट झट पट। आता शेवटचे अक्षर आपण बघणार आहोत, प अधिक ट अधिक प अधिक ट, या अक्षरांना जोडून जो शब्द तयार होतो तो आहे पटपट। हे जे सगळे शब्द आहेत आता आपण बघितलेत,
त्यांना उच्चारताना आपल्याला समजते की अकारचा यात उच्चार होत आहे। हा पाठ तुम्हाला वाचायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे। धन्यवाद।